अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, शून्य जमा खाते, शाखेमधून व्यवहार, एटीएम कार्ड सुविधा, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध, प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात, माझी बचत माझा फायदा। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, आपुलकीने वागणारी माणसं। केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात येत आहे। गेल्या आठवड्यात ट्रक चालकांनी संप पुकारत आंदोलन केले होते। त्यावेळी कायदा लागू होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर ट्रक चालकांनी आंदोलन मागे घेतलं। मात्र याबाबत शासन समाधानकारक उत्तर देत नसल्याने आता या आंदोलनाचे लोण कर्जत पर्यंत पोहोचलं आहे। कर्जत चार फाटा येथे आज सर्वसाधारण चालक मालक संघटनांकडून हिट अँड रन या कायद्याविरोधात आंदोलन पुकारत निदर्शनं करण्यात आली। तर या आंदोलनामुळे चार फाटा परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। केंद्र सरकारकडून वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करत नवीन हिट अँड रन कायदा पारित करण्यात आला आहे। अपघात झाल्यानंतर पळून जाणे हे हिट अँड रन समजलं जातं। तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये 2 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येत होती आणि जामीनही मिळत होता। बदलत्या नव्या नियमानुसार जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाणार आहे। या कायद्याला चुकीचे ठरवत देशभरातून आंदोलन केली जात आहे। नुकत्याच या कायद्याला विरोध करत ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलं होतं। तर आता याबाबत शासन समाधानकारक उत्तर देत नसल्याने चालक आक्रमक झाले असून कर्जत येथील मुख्य चौकात चार फाट्यावर सर्वसाधारण चालक मालक संघटनाकडून या कायद्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं। आम्ही 500 किलोमीटर लांबवरून आलोय, आम्हाला 15,000 पगार आहे, तर 7 लाख रुपये भरायचे आणि 10 वर्षाची सजा भोगायची। मग तो कोण भरायचा आणि घरचा कुटुंब कोण चालवायचा? घरचा कुटुंबाचा मालक मी आहे, तर माझा कुटुंब कोण चालवायचा? मग ह्या सरकारला करायचं काय? म्हणजे त्या गृहमंत्र्याला पण समजायला पाहिजे की बाबा ड्रायव्हरांची ही व्यथा मागं घ्यावा। तर यावेळी शेकडो चालकांनी कर्जत चार फाटा येथे जमत केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कर्जत चार फाटा हा तालुक्यातील मुख्य चौक असल्याने आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। मात्र हा कायदा सर्वच चालकांना मारक असल्याने वाहन चालकांनी देखील यावेळी आंदोलनाला संमती दर्शवली। तर वाहतुकीचे नियम होण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस पथकासह कर्जत चारफाटा येथे वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते। दरम्यान यावेळी कर्जत वाहन चालक मालक संघाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांची भेट घेतली तेव्हा घारे यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे। गणेश पवार सह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत। नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला, प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे
7517005. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.